राजेश अहो तू नाही का तो माझा टेबल सोडून तिसऱ्या टेबल वर धावी करून बसतो तू हा असेल काय अहो राजेश नाही का तो तो राजेश खन्ना सांगा केसाचा कोवडा करून फिरतो तो असेल अहो असेल काय दोस्तो मागच्या गल्लीतल्या जोशांच्या पोरी बाबा गळून गेला तो मागच्या वर्षी प्रेम विवाह करून तो मुद्द्याचा बोलशील अहो सांगायचा मुद्दा हा की त्याचंही पाकिट असंच चोरीला गेलं होतं पत्त्याला वाटलं अरे मग जी शोधा शोध घरो घर म्हणजे नेमकं तुम्हाला माहिती त्याचं घर कुठं आहे ते अरे बावड्या लो पेंगर पेसून उंदीर काढतात हा उंदराच्या अंगावरची पिसू शोधून काढतो माझं तोंड काय बघताय आधी पाकिट शोधा पाकिट शोधा माझ्या विश्वसनीय सूत्रांकडून मला समजलंय की तर कुणाचं तरी कुठंतरी काहीतरी ठरवलंय काय वहिनी हे नाही सांगितलं का तुमच्या सूत्रांनी अहो बाजूच्या फुलकर्ण्यांनी सांगितलं म्हटलं पोलीस खात्यातल्या माणसाच्या घरी काम करतो तोच अनुभव वापरावा आपल्या शेजाऱ्यांचा चोराला पकडतो तो तुझा असा आहे तू त्या ते फक्त कपडे धुणारा अण्णा किंमत नाही तुम्हाला माझी पंत मी सांगतो तसं करा 2 मिनिटात पाकिट शोधून दाखवतो म्हणजे पाकिट साफ करून जातो कोणी मदतीला येईल का माझ्या मी आहे ना नाही म्हणजे त्याचं काय कॉर्पोरेशन मध्ये कामाला लागल्यापासून कोऑपरेशन हा माझा धर्मच झालाय सांगा काय काम करायचं ते मागे उभे राहा अंगात साहेब येण्यासाठी कुणीतरी पाठीशी हवं असतं काय नुसतं उभं तर पंत तुम्ही असे इथे उभे राहा इथे वहिनी इथे बसा आरामात बसा आणि मला सांगा तुम्ही पाकिट शेवटचं केव्हा पाहिलं का रात्री 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 पाकिटाची गरज का पडली म्हणजे गरजच की केव्हाही कधी कशीही पडू शकते पण वहिनी त्यावेळी पाकिट कुठे होत कोणाड्यात कोणत्या कोणाड्यात असो दे पंत तुम्ही पाकिट कुठे कुठे ठेवता कोणाड्यात आणि कोटाच्या खिशात या दोन्ही ठिकाणी शोधलं हो नीट शोधलं हो सापडलं नाही मग सापडणं कठीण तरीही शोधा सापडल्यावर कळवा आधीच म्हटलं होत याला कवडीची अक्कल नाही याच्या बापाच्या नाही सापडलं नसतो आणि तुम्ही चौके तोंडाकडे बघू नका माझ्या अरे आधी शोधतोय पाकिट शोधतोय पाकिट शोधा पाकिट शोधा वहिनी मदत करू का हे बघा आले आमचे दिवटे चिरंजीव अरे गाड मा बापाचं पाकिट हरवलं इथे होतास कुठे तू बाबा तुमचं पाकिटच शोधत होतो मी शोधत होतास की लपवत होतास खाना सुरू तुमचं किती गुणाचं माझं पोर अरे अरे श्री हरी लेकाशी असं बोलतात का रे हा लेकाशी असं बोलतात काय विचारतोय तुझा आता हो त्यांचं पाकिट कोणाड्याखाली पडलेलं तेच द्यायला आलोय मी बघा आता बघाचीच गोष्ट सांगतो तुम्हाला बोल हा संपला असेल असा कसा संपेल मुद्दा हा वहिनी अर्धा अर्धा कप चहा होत्या की तुमच्या हातचा पाहिलंस किती धमाल होती या चाळीमध्ये हो ना आणि या चाळीमध्येच माणूस ही खऱ्या अर्थाने पाहायला मिळायची मगाशी पण जाणवरच्या भांडणाला हसलं खरं पण त्यातही प्रेम होत हे जाणवलं नंतर हे पंत हे अण्णा हा दामू ही सगळी एकाच घरातली माणसं वाटतात ही चाळ दोन त्यांच्यासाठी एक फॅमिलीच आहे नाही पण या चाळी जशा नाहीशा झाल्याय त्यांच्यासोबत माणुसकी सुद्धा आणि आपल्यासाठी राहिली आहे ती फक्त बंद दारा आड 4 भिंतींमध्ये गुदमरणारी न्यूक्लिअर मेंटॅलिटी
त्रास आणलाय प्रिये. अय्या तुम्ही माझ्यासाठी काय आणलाय? काय आणलाय? मी तुझ्यासाठी गजरा आणलाय प्रिये. प्रिये 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 घे प्रिये, तुझ्या मैत्रिणीच्या हस्ते मी एक प्रेम पत्र पाठवून दिलं होत, तुला मिळालं का प्रिये? हो, खूप सुंदर लिहिता हो तुम्ही. आणि त्यात एक प्रेम कविता पण लिहिली होती, ती आवडली का तुला? हो आवडली ना. खरंच? अगदी खरं. शपथ? तुमच्या गळ्याची शपथ. 7 दिवसांपूर्वीच वर्तमानपत्रात वाचलेली. अरे वा वा वा, तू वर्तमानपत्र पण वाचतेस प्रिये? हो हुशार आहेस. प्रिये मी माझी एक कविता ऐकवतो ना तुला. वर्तमानपत्रातली? छे छे, अगं मी स्वतः लिहिलेली तुझ्यासाठी फक्त. ग आवडतो माझा अपाट सागर थांग पाणी निळे, निळ्या दारवळ्यात केशर सायंकाळी मिळे. पण ही तर त्यांची कविता आहे ना? अग माझी आहे ना, पुढे ऐकवतो ना. म्हणजे गोधडीला ठिगळ लावण्यासारखी. छे छे, साडीला किनार लावण्यासारखी. आवडतो मजा थांग सागर अफाट पाणी हे, निळ्या जांभळ्या जात केशर सायंकाळी मिळे. काय बोलू? हा, अथांग सागरात जांभळं खातात तुझी माझी प्रीत जुळे. छान आहे ना? अर्थात तुमची आहे ना? वा वा वा, रोमॅन्स तो पण ब्लॅक अँड व्हाईट जमान्याचा. वा वा वा, आता मला काय काय बघायला मिळणार, पण नकं नकं ते बघायला मिळणार. चल बाप्पू, विसरलोच हा दृश्य मी. प्रिये आपण दोघ, आपणच दोघ, आपण दोघच चल समुद्र किनारी जाऊ. चल तर असं झालं, चार आणायची कोंबडी आणि बार आणायचा मसाला. मला वाटलं ना मी काय काय बघीन, जायला सगळं सेन्सर. कसलं कपल होत, कधीच नुसतं आपलं टुकू टुकू टेस्ट क्रिकेट लावलंय पार्थ्या द्राविड सारखं. पण आमचं आमच्या जमान्यात 2020 जमाना आहे. युवराज सिंग सारखा, म्हणजे काय बोलायच्या आधीच जाऊ दे कशाला बोलायची. आली आली इकडेच आली. पण काय फायदा, ती तर मला बघूच शकत नाही. म्हणजे असं झालं की बॅटिंग करायला बॅट्समनच नाहीये, नुसती बॉलिंग करून काय फायदा. फिल्डिंग करू शिल पॉइंटला, बघू काय दिसतंय का. किती उशीर झालाय, अजून आला कसा नाही हा? आज तरी विचारेल का? आज तरी विचारायला हवं ना. पण विचारलं तर तू काय सांगणार आहेस? हो तर म्हणायला हवं ना. पण येणार आहे का हा आज? शिल्पा असं एकटीच काय बडबड करते? शिल्पा आज तू किती छान जागा निवडली आहे.
संध्याकाळ किती मस्त आहे नाही हो ना असं संध्याकाळच्या वेळी समुद्र किनाऱ्यावरून बसायला किती छान वाटत नाही चांगले 15 दिवस झाले चांगले 15 दिवस झाले हिच्या बरोबर समुद्र किनाऱ्यावरून बसतो पण अजून काय हिला विचारायचा धीरच होत नाही आपला कसला विचार करतोयस कसलाच नाही बस ना हल्ली हा असं गप्प गप्प बसून असतो पहिल्या पहिल्यांदा समुद्रावर यायचो अरे बस ना आता कसला विचार करतोय असं चार चौघा तिच्या बाजूला नको अरे बस ना कसला विचार करतोय अरे आता नको ना कोणीतरी बघेल अरे कोण बघणार तुला इकडे ओके अरे बस ना आता स्वतः बस म्हणते आधी समुद्र किनाऱ्यावर येऊन बसायला किती घाबरायची माहितीये पण आता हिला बरोबर वाटत कारण मीच्या अंगाला आज सुद्धा लावत नाही कसलाही बाह्यपणा न करता नुसता शेजारी बसून असतो हा यात अंगाला हात सुद्धा लावायचा नसते तर मी म्हणते अशा एकांच्या ठिकाणी येऊन बसायचंच कशाला पिशवी अजून हिचा काही माझ्यावर विश्वास बसायला दिसत नाही बाबा आता तोच गप्पा बसलीस काहीच बोलत नाहीयेस कुठे काय तू ते संगीत संभद्र बघितलंस ते नाटक का राहिलंच पाहायचं अगं तिकीटच मिळेना कुठे आपण दोघ जायचं पाहायला छेछे मी मागच्याच महिन्यात बघितलं मावशी आणि तिचे मिस्टर घेऊन गेलेले आम्हाला मावशीचे मिस्टर मग आपण दोघ परत जाऊया ना म्हणजे ते मी असं ऐकले की आपल्यासारख्या तरुण तरुणींनी एकत्र पाहण्यासाठी खूप छान आहे नाटक म्हणून अरे आता विचारता सरळ नाटकावरून लग्नावर जात येईल मी लाजले तर याला कळत कसं नाही नाटकातलं हिरोईन नाही का एकमेकांच्या भावना पटकन कळतात ते अरे पण हिला लग्नच करायचं नसेल तर यायला म्हणजे आपल्या बरोबर समुद्रावरती यायला मिळतं ते पण खतम त्यापेक्षा जरा सबुरी घ्यावं काय म्हणजे विचारता काय केव्हा ये ह्यानं विचारलंच नाही का मला तर बाई फारच भीती वाटते विचार ना शुंभा तू काही बोलत होतास नाही काय ते हा जागेच जागेच बोलायचं होतं डोंबिवलीच्या चाळीमध्ये मी एक छोटी खोली पाहिजे त्याला एक बाल्कनी सुद्धा आहे आता जागा सुद्धा बघून ठेवलीये लग्नाचा विचारायला काय हरकत आहे बाल्कनी अय्या म्हणजे फुलझाडांच्या कुंड्या बिंड्या ठेवायला छान नाही का फुलझाड कळलं तसं मी एकाला कर्जासाठी पण विचारलंय तुला सांगू डोंबिवलीमध्ये रेट्स काय हाय झालेत म्हणून आता डोक्याला खूप टेन्शन आहे त्याचं भरकटला विषय परत भरकटला मला वाटतं जागेबद्दल काहीतरी बोललो तर लग्नाचा विषय तरी काढेल पण छे मला वाटतं आपण असं एकांताच्या ठिकाणी भेटणं आता कमी करावं का काय झालं घरी उगाच बोंबा बोंब होते नेहमी नेहमी थापा तरी किती मारायचं हल्ला म्हणजे आता इमर्जन्सी आहे आत्ता नाही विचारलं तर परत कधीच विचारायला मिळणार नाही घरचे म्हणतात लग्नाच्या लग्न करायच्या वयात बाहेर कशाला भटकतेस त्यांचंही बरोबरच आहे म्हणा तेही काळजी करतातच ना माझी मावशी तर मिस्टर तर म्हणतात हिचा मावशींचा रे बरं ते जाऊ दे निघूया आता उशीर होतोय उशीर अगं अजून सूर्यास्त व्हायचा आहे सूर्यास्त पाहिल्याशिवाय समुद्र किनाऱ्यावर येऊन बसण्यात काय मजा एक तास बघत बस सूर्यास्त तिकडे तर सूर्य आपापला बुडतोय आणि या चिम्हाईस अजून पाण्यातच घुमते राहू दे सूर्यास्त शिल्पा थांब ना कशाला थांबायचं ते काहीतरी विचारायचं होत तू आता बोलून टाक बोलून टाक ते असं विचारायचं होत कि तुला कि आता बोल कळलं तुला बोल ते तू संगीत सौभद्रा बद्दल काहीतरी बोलत होतीस मग ते तू काल तुझ्या मैत्रिणी बद्दल सांगत होतीस ना कि तिला अर्धवट वेळ लागलाय म्हणून मी माझ्या मैत्रिणीला वेळ लागली आता मला वेळ लागायची पाळी आली आहे
घरी ना मावशी मिस्टर जेवायला येणार आहे. तुझ्या मावशीचे मिस्टर मावशीचे मिस्टर काय चालू आहे हा? हे बघ मी तुला सांगून ठेवते, या ना त्या बाबतीत तो माणूस टपकलेला मला बिलकुल खपणार नाही. हा तुमच्या खपड्यानं कपड्याचा इथे काहीही संबंध येत नाही. मावशीचे मिस्टर आमच्या घरचे कर्ते सवर्ते आहेत, आमच्या घरचे आधार संभेटते आणि माझ्यासाठी चांगलं स्थळ शोधून आणायची जबाबदारी पण त्यांनीच घेतली आहे. तो शोधणार तुझ्या मावशीचा. काहीच हरकत नाहीये माझी. का नाहीये? सध्या काही करावं तुझ्या त्या मावशीच्या. हा पण मी सांगून ठेवतोय, आपल्या लग्नानंतर जर का त्याने आपल्या संसारात ढवळाढवळ केली ना, हा ढवळाढवळ केली ना, ढवळाढवळ संसारात आपल्या जर का त्यानं लग्नावर केली होती. अरे बोललास तू केविन, चुकून बोललो. चुकून म्हणजे अगं मी तुला विचारलंच नाहीये ना लग्नाबद्दल म्हणून. विचार ना. हा विचारू, नक्की विचारू, अगदी खरं विचारू. आता ही पिशवी कशाला बोलते? माझ्याशी लग्न करशील? इतका वेळ छळ चालवलाय माझा आणि आता बरे मी सुखासुखी हो म्हणे. बोला, करशील लग्न? मी जर नाही म्हणाले तर काय करशील? मी काय करीन, काय करीन, काय बोली करीन? तुझ्या उत्तरावर माझं उत्तर अवलंबून आहे. बोल काय करशील? मी या समुद्रात एकदाच उडी टाकीन. खरंच? आणि पोहत परत येईल. तर घरी जाऊन तुझ्यावर एक कविता लिहीन आणि आणि रॉकेट टाकून पेटवून देईन त्या कवितेला. एवढं सगळं करेन मी तुझ्यासाठी. म्हणजे काय? मग मी नाही नाहीच म्हणणार. म्हणजे तू लग्न करायला तयार आहेस? कधीपासूनच होते. पण तू विचारशील तर ना? तू विचारलंस मी हो म्हंटल. सूर्यास्त होतोय, थोडा वेळ थांबूया का? अजून का? आता नाही उशीर होत. मावशी बिचारी एकटीच माझी वाट बघत बसली असेल घरी. एकटीच? आणि तो मावशीचा? समुद्राच्या येते झोपून झोपून परवडत आलं शरीराचा तरी या स्वाद केला अजून अक्कल आली नाही. पण चायला मग हे तर असं झालं, खायला गेलो चिकन तंदुरी आणि पुरणपोळीने वाट केली. जाऊ दे. जाऊ दे, जेवढंच काहीतरी वेगळं बघायला डोळ्याला. Yeah.
लंगोट